कांग्रेस नेता राहुल गांधी की तस्वीर को रावण की भूमिका में दर्शाने के खिलाफ शहर कांग्रेस कमेटी की ओर से देवड़िया कांग्रेस भवन के सामने नारेबाजी कर प्रदर्शन किया गया। राहुल गांधी को नवयुग का रावण बताकर पेश करने पर कांग्रेस ने भाजपा का विरोध जताया है। इस दौरान विधायक अभिजीत वंजारी ने कहा कि राहुल गांधी को आज जनता का समर्थन मिल रहा है, उनकी बढ़ती लोकप्रियता से भाजपा के नेता विचलित हैं, इसलिए इतने निचले स्तर पर गिरकर टिप्पणी कर रहे हैं। इस अवसर पर प्रदेश मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, युवक कांग्रेस के महासचिव बंटी शेलके, प्रशांत धवड़, रमन पेगवार, गिरीश पांडव, आकाश तायवड़े, प्रोफेसर दिनेश बाना बाकोड़े, अल्पसंख्यक सेल शहर अध्यक्ष वसीम खान, महेश श्रीवास, सुनील यादव, दिनेश तराले आदि उपस्थित थे। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने राहुलजींना एका वेगळ्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्यावर ज्या पद्धतीचे बदनामीची टीका करतात त्याच्या निषेधार्थ आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करत आहे। खरं म्हणजे भारत जोडो यात्रा राहुलजींची जेव्हा झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। कर्नाटकच्या निवडणूक झाल्या तिथे देखील सपशेल त्या ठिकाणी मोदींना नाकारलं लोकांनी, आणि आता OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा अन्य समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा त्या ठिकाणी रोजगाराच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार असो किंवा राज्यातलं सरकार असो हे अपयशी ठरलेलं आहे, आणि म्हणून आता वेगळ्या पद्धतीनं काहीतरी वेगळा एक करायचा अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीचं सुरू आहे, त्याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे। जी घटना घडलेली आहे यावरून ह्या BJP लोकांची मानसिकता लक्षात येते आहे। इतक्या नीच आणि खालच्या स्तराचं राजकारण आपल्या जीवनामध्ये कोणीच बघितलं नसेल या पद्धतीचं राजकारण BJP करून राहिलेले आहे। ज्या पद्धतीने राजीव गांधीजी यांच्याबद्दल जे कार्टून तयार करून राहिले येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीतच पडेल की काय राहुल गांधीजी काय आहे, कोण रावण आहे आणि कोण राम आहे हे माहीत पडेल आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये कुठली निवडणूक असे ना काँग्रेस पक्षाचं विजय झाल्याशिवाय राहणार नाही आहे। आणि त्याच भीतीपोटी राहुल गांधीला घाबरून हे लोक या पद्धतीचं कृत्य करून राहिल्या या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे, आणि त्याकरता आज आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये इथं आंदोलन केलेलं आहे। यानंतरही अशी कार्य यांच्या हातून होत राहिल्यास आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही त्यांना देतो आहे। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं हे सर्व भाजपच्या विभाजनकारी त्यांची जी राजकारण आहे त्याच्या विरोधात आहे। त्यांना हे पचतच नाही आहे की एक माणूस अशा पद्धतीनं त्यांना एक्सपोज करत आहे, आणि म्हणूनच कुठेतरी ही भाजप आणि RSSची जुनी पद्धत आहे की वैयक्तिक कोणाचं तरी चरित्रहनन करणं, त्यांच्यावरती अशा पद्धतीनं वार करणं। आणि तुम्ही राहुलजींना रावण दाखवतायत, रावण म्हणजे आपल्या हिंदू समाजामध्ये रावणाचा वध झाला होता, तर मग तुम्हाला काय करायचं? तुम्ही म्हणजे आपल्या पॉलिटिकल ओपोनंटला जर तुम्ही रावण दाखवणार आहात तर मग काय तुम्ही त्यांचा वध करणार आहात का? तुमच्या मनामध्ये काय अशा पद्धतीचा प्रश्न आता आपल्या लोकांसमोर उभा झाला आहे। म्हणून याचा निषेध करण्याकरिता राजकारणाचा सुद्धा एक स्तर असतो, तुम्ही तुमच्या ऑफिशियल हँडलवरनं तर अशा पद्धतीचे पोस्ट तयार करून जर का आमच्या नेत्यांवरती वार करणार असाल तर मग आम्ही पण विचार करणार नाही, मग आम्ही पण विचार करू की कुठल्या पद्धतीनं तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे। तेव्हा भाजपवाल्यांनी सावध व्हावं, तुम्ही जर या पद्धतीनं काम कराल तर यापुढे काँग्रेसवाले प्रत्येक स्तरावरती येऊन भाजपला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही। 3,500 किलोमीटर जो व्यक्ती कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत ज्यांनी पदयात्रा केली, भारत जोडो यात्राच्या माध्यमातून आपण जर बघितलं प्रत्येक गोरगरीब कष्टकरू व्यक्तीसोबत तो व्यक्ती बोलला, त्यांच्यासोबत तो पैदल चालला, गोरगरीब कष्टकरू जो व्यक्ती आहे तो व्यक्ती कुठं ना कुठं गेला। आता देशाची आज जी 2014 जो रखडलेला आपला हा जो देश आहे हा देश पुन्हा त्या देशाची उभारणी जर करायची आहे तर राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये करण्यासाठी आज पूर्ण भारतीय जे आहे ते तत्पर आहे, पूर्ण इंडियातले सर्ववासी हे तत्पर आहे। पण त्याच्यानंतरही या भारतीय जनता पक्षाच्या ऑफिशियल हँडलने ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या या नेत्यांनी राहुलजींना कुठं ना कुठं रावण दाखवण्याचा जी हे दाखवलेला आहे, पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हे काँग्रेस पक्ष आहे, हा काँग्रेस पक्ष जो आहे हा शेकडो वर्षापासूनचा हा काँग्रेस पक्ष आहे, आणि हा काँग्रेस पक्ष राहुलजी यांच्या नेतृत्वामध्ये भारत जोडो यात्राच्या माध्यमातून जे निघाले त्याचंच अनुसरून जे आहे कर्नाटकमध्ये आज राज्य जी सरकार जी बनलेली आहे DK शिवकुमारजी आणि सिद्धरामय्याजी यांच्या नेतृत्वामध्ये कुठं ना कुठं राहुलजींच्या भारत जोडो यात्रामुळे सरकार बनलेली आहे। आज आपण मध्य प्रदेशचे जे हाल बघून राहिलो, आपण छत्तीसगडचे हाल बघून राहिलो, आपण राजस्थानचे बघून राहिलो, तेलंगणामध्ये 12 लाख लोक राहुलजींना बघण्याकरिता तिथे येऊन राहिले, तर कुठं ना कुठं हे लोक धादरले आहे। तर त्यामुळे अशा अशा पद्धतीची राहुलजीची प्रतिमा, आणि हा आजची गोष्ट नाही आहे, ही आजची गोष्ट नाही, गेल्या कित्येक काळापासून त्या लोकांना कुठं ना कुठं राहुलजींची भीती आहे। 2011 जर आपण बघितलं लँड अक्विजिशनचे बिल होतं
ते बिल हा काळा कायदा पण मागण्या घेण्याचं काम जे केलं होतं ते राहुलजींमुळे झालं होतं. तर राहुलजींची 2011 पासूनची जी वाटचाल होती त्यात कुठे ना कुठे त्यांची प्रतिमा मलिन झाली पाहिजे म्हणून हे त्यांचं षडयंत्र आहे. आणि षडयंत्र राहिल्यानंतर आपण बघूनच राहिले की सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुलजींची प्रतिमा त्या लोकांनी किती पण जर मलिन केली, आज गोर गरीब कष्टकरी शेतमजूर हा सर्व जो वर्ग आहे हा कुठल्याही समाजातला वर्ग असो कुठल्याही धर्माचा वर्ग असो हा सर्व वर्गांना माहीत आहे. सर्व वर्गांनी आज राहुलजी गांधी यांना स्वतःचा नेता मानला आहे. या सर्व वर्गांनी राहुलजी गांधींना 2024 स्वतःचा पंतप्रधान स्वतःचे प्रधानमंत्री हे मानलेलं आहे म्हणून कुठं ना कुठं त्यांची प्रतिमा मलिन झाली पाहिजे. त्याच्यामुळे षडयंत्र अशा ज्या पद्धतीने ते लोक रचून राहिले. काँग्रेस पक्ष काली तटस्थ होता, आजही तटस्थ आहे, उदय तटस्थ राहणार आहे. आणि या पद्धतीचं या लोकांनी जर हुकुमशाही आपली जर चालवली नाही, इथनं हाकेच्या अंतरावरती RSSचं मुख्यालय आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून सन्माननीय विकाजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये म्हणा किंवा आमचे सन्माननीय नेते मुक्तेमार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये म्हणा, आम्ही भडकत चौकामध्ये संघाच्या मुख्यालयासमोर राहुलजी गांधी यांचा त्यांनी पुतळा जाळला होता. आज त्याच पद्धतीचं वाटचाल भारतीय जनता पक्षाने RSSवाले करून राहिले. हे RSSच्या इथूनच सरसंघचालक जे आहे मोहनजी भागवत यांची खाकी चड्डी आणि काळी टोपी जाळण्याचं काम जर कोणी केलं होतं त्यांच्या मुख्यालयाच्या समोर हेच आम्ही काँग्रेसवाल्यांनी केलं होतं. आणि आता पुन्हा जर अशा पद्धतीची प्रतिमा मलिन करण्याचं जर काम करेन मागे समोर जाळलं यानंतर त्यांच्या मुख्यालयाच्या आतमध्ये जाऊन त्या संघाची टोपी आणि काळी चड्डी जाळण्याचं काम आम्ही करू. आणि सांप्रदायिक सोज एवं बंटवारी की राजनीती करणेवाले संघाचे आझाद भारतचा नारा देत पुन्हा एकदा त्या खाकी चड्डीची आणि काळी टोपीची राख नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघामध्ये 2018 आम्ही जाऊन जिथे महागंगामध्ये जर विसर्जित करू शकतो तर आता येणाऱ्या भविष्यामध्ये हे लोक नाव चालवणार ते नागनदीमध्ये खाकी चड्डी आणि काळी टोपीची राख जी आहे ती या नागनदीमध्ये आम्ही विसर्जित करणार आहोत. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सन्माननीय काँग्रेस पक्षाचे सर्व निष्ठावान कार्यकर्ते ते करणार आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर.